स्त्री सोबतची तिची ही पहिली दिवाळी असणार आहे. आमच्यात थोडस मुलं आजारी, धावपळ आणि खूप काही गोष्टी घडून गेल्या मागच्या काही दिवसात. जसं बप्पांची तब्येत अचानक खराब झाली, त्यामुळे मग दिवाळी करण्याचा मूडच राहिला नव्हता. तर एवढं काही जास्त जल्लोषात असणार नाही मुलांसाठी, कारण की जसं सांगितलं की मोठे चुलते देव झाले. आता छान पैकी पिल्लू झोपली आहे मस्त, तर तोपर्यंत आम्ही उर्वरित कार्यक्रम आमचा आवरून घेतो. तर आता शेवाचे लाडू तेवढे आम्ही बनवून घेतो आणि मग बाकी पुढची प्रोसिजर मी दाखवते. आणि बाळ आता छान शांत झोपलंय, तोपर्यंत फटाफट आवरून घेतो. साखर किती घेतली? अंदाजेच घेतली होती. लाडूसाठी तसे कुस करून घेतले, चुरून घेतले. आणि आता साखरेचा पाक बनवायचा आपल्याला, त्यासाठी साखर पण घेतली आहे. आता गॅसवरती ठेवू हे, आणि त्यानंतर मग चाचणी कशी घ्यायची आपल्याला ह्याची का? आपण बुंदीच्या बाहेर कसं लाडू कसं घ्यायचं, म्हणजे एक तारी दोन तारी असं काय? एक तारी. जास्त पण कडक घेतले तर लाडू फुटतच नाहीत. मग फुटत तर पाक तयार होतो. पाक रेडी झाला की आपण भेटू. याच्यामध्ये वेलची पूड तेवढी आता घालायची. टाइमपास चालू आहे. तोपर्यंत मामी बाळाला खेळवायला इकडे. तर मग पाक आपला तयार झाला ना. एक तारी तयार झाला ना पाक. त्याच्यात होत झालं. पहिला आयटम म्हणजे नवऱ्याच्या आवडीच. बर बर. दाब जरा कवाडा. तर आता लाडू वळायला घेतलेत आणि बराच उशीर झालाय. तसं आता सगळे झोपले. पावणे बारा झाले. साडेबारा. शेवाचे लाडू आता उद्या वाढायचेच आहेत काही पण करून. त्याच्यामुळे मग वळून घेत होत आम्ही. आणि तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवलेत पहिल्या दिवशी ते सांगा. बऱ्याच जणी मी अगोदरच सगळे बनवले असतील, पण आमच्यात थोडस मुलं आजारी, धावपळ आणि खूप काही गोष्टी घडून गेल्या मागच्या काही दिवसात. जसं बप्पांची तब्येत अचानक खराब झाली, त्यामुळे मग दिवाळी करण्याचा मूडच राहिला नव्हता. पण जेव्हा दवाखान्यात जाऊन आले आणि डॉक्टरांनी सजेशन म्हणजे जे काही सांगितलं तर ते समाधानकारक होतं, त्यामुळे मग परत आणखी आम्ही विचार केला की नाही चला आता परत तयारीला लागू. मग आज सगळं राशन वगैरे भरलं आणि तिथून मग आम्ही करायला घेतलं. तर एवढं काही जास्त जल्लोषात असणार नाही मुलांसाठी, कारण की जसं सांगितलं की मोठे चुलते देव झालेत, त्यामुळे मग करतोय पण थोड्या स्केलवर. आणि मुलांना ते छान वाटावं किंवा दिवाळीचा फील यावा एवढंच थोडंफार आपण करूया. पण अगदीच मोठं नाही, पुढच्या वर्षी भारी करू आपण. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता पहाटेची वेळ आहे आणि म्हणतो ना आपण उठा उठा पहाट झाली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली. तशा पद्धतीने आज अभ्यंग स्नान सगळीकडेच आपण करत असतो आणि गाव पूर्ण जागा झालंय. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आणि मस्त म्हणजे मुलं लवकर झोपलेली रात्री आम्हाला पहाटे उठवा म्हणून. हे बघा हे असं वातावरण आहे. काकडा आरतीचा वगैरे तुम्हाला आवाज येतच असेल. खरं तर काकडा आणि अक्का आणि पांडुरंग या ज्या गोष्टी आहेत तीन या अविभाज्य आहेत आमच्या आयुष्यात. जेव्हा पण काकड्याचा आवाज येतो किंवा पहाटेची वेळ असते, चारचा सुमार असतो, तर पहाटे चारला बरोबर तिची आठवण येतेच. कारण दरवर्षी पण काकड्याला वगैरे जायचं असायचं आणि तिची ती लगबग आणि सगळ्यांना उठवणं की चला आता उठणं लावा. खरं तर त्यावेळी पीठ वगैरे असायचं, पण आता उठणं वगैरे आलं तर भावाला आंघोळ घालायची, नहाणीवरच आजच्या दिवशी ओवाळायचं, असे खूप सारे तिचे नियम असायचे. मुटका दिवे हे सगळं करून ती ठेवायचे, दिवे मुटके वगैरे, कारण म्हणजे तिला वाटायचं कंटाळा करून सगळ्यांनी.
तर थंडी थोडीफार आहेच, दिवाळी म्हणलं की ती असणारच. तर चला बाळपण होतं हा, कारण की या वर्षी ना तिची पहिली दिवाळी आहे आणि बघूया आता ती कशी काय रिस्पॉन्ड करते. जर तिने छान व्यवस्थित म्हणजे तिला थोडस आपण डोस दिल्यामुळे थोडी किंचित अशी ताप आल्यासारखं वाटतंय, तर ती कशी काय रिएक्ट करते त्यावरती पण आहे. पण स्त्रीसोबतची तिची ही पहिली दिवाळी असणार आहे, तिने जर छान प्रतिसाद दिला तर मी नक्कीच तिच्या सोबतचे काही गोष्टी असतील त्या तुमच्यासोबत शेअर करेनच. पण जर ती थोडीशी म्हणजे कोमेजलेली असेल तर मग नेक्स्ट इयर आपण दिवाळी जोरात साजरी करू. तिच्या बाबांना तर काही सुट्टी मिळाली नाहीच, त्यामुळे मग बघूया कशी काय असेल. आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करेन असेल, त्यामुळे पाहत राहा उजेडाच्या रूपाने किंवा पंथीच्या रूपाने आपलं आयुष्य उजळून जावं आणि निगेटिव्हिटी निघून जावी हाच उद्देश असतो. तर गोड गोड फराळाचं ह्या त्या गोष्टी तर आमच्यात पण काही गोष्टी केलेल्या आहेत, तर पुढे पाहाल. बाळाचा आवाज येत असेल तिला बघते मी. हॅलो अण्णा, थोड लावायचं काय काय अंघोळ केली का? थोड येऊ का मी थोड्या वेळात तात्या दिवाळीचं पहिलं पाणी. याचा अर्थ बघा, प्रत्येक घरामध्ये आमच्या इकडे मराठवाड्यात स्पेशली जेवढ्या काही बहिणी आहेत, म्हणजे अगदी वय जरी झालेलं असेल जास्तीचं, तरीसुद्धा आपल्या भावाला औक्षण करण्यासाठी किंवा मग उटणं लावण्यासाठी येत असते आणि न्हाणीवरतीच आजच्या दिवशी ओवाळलं जातं. तर असे बरेच सारे नियम आहेत जे मराठवाड्यात आमच्या इकडे फॉलो केले जातात. तुमच्या भागात तुम्ही कुठून आहात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कशा पद्धतीने दिवाळीचं पहिलं पाणी अर्थात नरक चतुर्दशी साजरी करतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा, जेणेकरून मला अजून जास्त त्याविषयी माहिती मिळेल. तर आई तेच माझे जे मामा आहेत गावातलेच आहेत, त्यामुळे म्हणजे आईचं माहेर गावातलंच असल्यामुळे ती म्हणत होती की दोन्ही मामांना कॉल करून तुम्ही इकडे येता का मी तिकडे आंघोळ घालायला येऊया त्या गोष्टी, कारण आता त्या दोघांचंही वय झालं आहे आईचंही झालं आहे, पण मया जी असते किंवा आपुलकी जी असते नात्यामधली तर त्याच्यामध्ये मात्र वय जसं वाढत जाईल तसं आपण म्हणतो ना की मुरंबा जशा पद्धतीने लोणचं असतं, तर ते जितकं मुरत जातं तसं नात्यामधला गोडवासुद्धा त्या अनुषंगाने वाढत जात असतो आणि आपुलकी आणि माया या निमित्ताने का होईना आणखी जास्तीची वाढत असते. त्यामुळे हे सण आपण सेलिब्रेट केले पाहिजेत आपल्या लहान मुलांना किंवा आपले जे नवीन जनरेशन आहे त्या पिढीला या सगळ्या गोष्टी माहिती व्हायला हव्यात आणि त्या आपण साजऱ्या केल्या तर त्यांना कळतील आणि हे अशाच पद्धतीने आपली जी लिगसी आहे परंपरा आहे ती पुढे आपण पास ऑन करत असतो. सो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पाहताय क्लिप, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की मी माझ्या वडिलांना उठणं लावते, तर बऱ्याच जणी म्हणतील की भावासाठीचं आहे तर तू कसं काय, तर माझी जी मोठी आत्या आहे तर त्या वयस्कर होत्या आणि त्या देव झाल्यात काही वर्षापूर्वी, त्यामुळे मग बहिणीची उणीव भासू नये यासाठी या गोष्टी. मूळ काढायला पाहिजे तिच्या हातले छोटू शेतकी रे थांब तुझी मळच काढते म्हणते. कुठं मोठा झाला? मोठा झाले सगळं ऐकतात. सीनियर फर्स्ट झालं.
बाथरूमच्या इथं ओवाळलं जाते म्हणजे आंघोळ जिथं करतात ना तर त्या ठिकाणीच आणि उद्यापासून मग पाटावरती ओवाळलं जात. बरं, काल दिवाळीचा फराळ सुरू केलेला एक व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता ज्याच्यामध्ये काही प्रमोशनल पार्ट होता आणि मी पेड प्रमोशनचा टॅगही यूज केलेला आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यात सांगायचं तात्पर्य एवढंच की यांचा आवाज मध्ये आला होता आणि बरेच जण म्हटले की मुंबईला आहेत दादा तर मग आवाज कसा काय त्यांचा येतो आहे. तर ते जेव्हा सुट्टीला आले होते मध्यंतर तेव्हाचं ते शूट होतं आणि त्यानंतर मग जेव्हा अप्रुव्हल आलं त्या व्हिडिओला त्यावेळी मग मी तो लाईव्ह केला त्याच्यामध्ये तो इन बिटवीन ऍड केलेला होता. फोल्ड करावं लागत शर्ट फोल्ड मार. असं फोल्ड मारून चोळावं आभूषण मध्ये असं स्ट्रेट काढावं लागतो. गोठळ्यात केलं असं का नाही काय किती पोचदंत पुढच्या वर्षी श्रीच्या जागी कोण असते पण तेवढी मोठी नसते पण एक दोन वर्ष सहा नऊ वर्षाची झाली का किती एक वर्ष झाली सांग त्या ह्याची एक पोरगी लय लुबरी आहे शिवाची लय लोबरी पुरगे ओळख बी नसली तर बघणार आणि हसणार. स्वच्छ झालं माझं सर ती पुसून घेतली नाही वापर होते तिथं बस चालती सांडलंय त्याच्यावर तिथं सांडलंय परत एवढे फ्रेश दिसायला. पप्पाचा खरच काय पण विचार पप्पाला ओरिजिनल आजच बर्थडे नरक चतुर्थी दिवशी जन्म म्हणतो आजच्या दिवशी जन्म झाला पहिल्या पाण्या दिवशी आज जन्म झाला आजीला विचार नाही खट वाजलं मागल वर्षी काय केलं होता. तर आज पहिलं पाणी आहे असं तर मोठ्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे बघा आज पहिल पाणी आहे आणि आजोबा फराळ करत आहेत. तर आज हॅपी दिवाळी. तर मी आज माझ्या आजोबा फराळ करायलेली आहे तिथं मम्मी तर काय करते निवडायली आणि इकडे आत्या पप्पा निवडून लावायली ऑप्शन करून आणलं. आजचा व्लॉग शूट करताना मुलांनी कॉम्पिटिशन लावलं होतं की कोण छान व्लॉगिंग करतं म्हणून तुम्ही या अगोदरच्या काही क्लिप्स पाहिल्या असतील ज्याच्यामध्ये श्रीने थोडंसं व्लॉग कंटिन्यू केला त्यानंतर शौर्यने थोडंसं. तर तुम्हाला कुणाचा जास्त आवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांग. आणि आता हे औक्षण करायची जी क्लिप आहे ती चिकू घेतोय तर कशा पद्धतीने त्यांनी शूट केलंय तुम्ही पाहू शकता. पप्पांची भैयाची वगैरे आंघोळ झाली आहे सगळ्यांचं आवरलंय चिल्लर पार्टीचं चाललंय आणि आता मी सगळ्यात खट्टो आहे आज. आता पिल्लू उठली आहे बराच वेळ झाला तिने वेट केला आता तिच्याकडे थोडस बघतो आणि नंतर मग कंटिन्यू करू जेव्हा शंभू वगैरे. तुझ्या आवडीचा गोडाचा केलाय शेवटचे लाडू कसे झाले मस्त एक नंबर. बघा या बकेटामध्ये दिसत असेल तर हे आहे
कच्चं दूध आपल्याला खरवस बनवायचं आहे. आणलेस ना म्हणा, तू घेऊन ये म्हणा इकडे, तू घेऊन ये इकडे. आजनीचा आता वहिनीने घेतले काय काय घेतले सांगा. डाळची, हरभऱ्याची, तांदूळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, पोहे, शाबुदाणा. आणि शाबू किती घ्यायचा सगळे, म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेते, पाव किलो, अर्धा किलो तांदूळ, पाव किलो मुगाची, हरभऱ्याची डाळ, परत 250 ग्राम ह्याची उडदाची, त्याच्याने मी मुगाची, परत साबुदाणा, त्याच्याने मग त्याच्याने मग पोहे, आणि परत धने वा जिरी टाकायची आपली चॉईस. आणि ते हे सगळं भाजून घ्यायचं ना तांदूळ पण आधी धुवून धुवायचं, त्यानंतर हे सुकवायचं आणि मग हे भाजायचं. आणि हे भाजताना परत रेडीमेड पण चकली भाजणी मिळते, पण खरं सांगायचं तर अशी चव होत नाही की नाही. चकली भाजणीचे खूप भारी लागतात. आता हे करताना डायरेक्टली दाखवते मी तुम्हाला.